आळंदीच्या ग्राम दोषींचा आदेश धुडकावून या कुटीत येण्याचं धारिष्ट केलंतस कसं? आम्ही काल जिथे निजलो होतो अजूनही तिथेच आहोत. आमची कुटीच आमच्यापाशी आली आणि तिने आम्हाला तिच्यात सामावून घेतलं. होय, आम्ही बी जागच हल्लो नाही, तरी पण कुटीच्या बाहेर फेकलो गेलो. ग्रामजोशी, आमचा न्याय आमच्या कुटीनीच केला. तुम्हीच म्हणाला होतात ना, ती कुटी ज्याला आश्रय देते, ज्याला सामावून घेते, ती कुटी त्याचीच असते, नाही का? मी ग्रामजोशींना काय म्हणालो आणि का म्हणालो हे तुला अजून नीटस उमगलेलं नाहीये, परंतु येत्या काही काळातच तुला ते उमगेल. तंत्र मंत्र करून आमचा आदेश थुडकावलात तुम्ही? ज्ञानेश्वरा, तुला धर्मस्य रक्षणार्थ कृतम्, तुला आम्ही धडा शिकवणारच आहोत. श्रीपतराव, एक काम करा. जी ग्राम जोशी. नाही बाबा. या देव माणसांच्या बाबतीत आपण समद्यांनी लय पाप केलीत, आता आणखीन नग जागण्या. वय बाबा, आपण जाऊया या ग्रामातून. ए पोरा, मोठ्यांच्या व्यवहारात उपदेश करण्याचा मूर्खपणा बालकांनी करायचा नसतो, अन्यथा. आव बरोबर बोलतोय माझे लेकरू. ज्ञानेश्वरा, अहो तुम्ही म्हणत होतात ते खरं होत, तुमच्या मात्यापित्यांच्या मायेचा गंध आहे ह्या कुटीला, म्हणूनच ह्या कुटीनं तुम्हाला आलिंगन दिलं. आम्हाला क्षमा करा. आम्ही तुमच्या सोबत इतकं वाईट वागून बी तुम्ही कवा आमच्या सोबत वाईट होऊ नाही दिलत. आम्हासनी आसरा दिलत, एकदा नाही तर दोनदा दिलत, पण आम्ही तुम्ही आनंदाने राहा या कुटीत. या ग्राम जोशींपाई आम्ही तुम्हाला क्लेश देणार नाही. शिरप्या, ग्राम जोशी, सावरा स्वतःला. ज्ञानेश्वरा, आता आम्हासनी बी आज्ञा द्या. आमच्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या काळाच्या उदरात लुप्त झाल्या असं म्हणूया. केवळ एकच विनंती आहे, क्षणिक लाभासाठी स्वतःच स्वत्व कोणाला दान देऊ नका. म्हणजे तुला आणि गुरुदादाला पुढे काय घडणार आहे हे आधीच ठाऊक होत होता. मला क्षमा कर दादा, माझी चूक झाली. जे घर ज्याला आपल्यात सामावून घेत तेच त्याच घर.
ते घर कधी कधी आप्तेष्टांच्या आलिंगनातही असतं. धर्मस्य रक्षणार्थ कृतम्. धर्मस्य रक्षणार्थ कृतम्. दादा दादा, अरे सावर स्वतःला, हे बघ जे घडलंय ते अशोभनीय. शांता का? केवळ अशोभनीय. ज्ञानेश्वरांनी आजपर्यंत आमच्या विरुद्ध अनेक कारस्थानं केली, त्या सगळ्यांना आम्ही तोंड दिलं, परंतु आजपर्यंत या आळंदी ग्रामामध्ये आमचा निर्णय कोणी डावलला नव्हता, या ज्ञानेश्वराने ते केलं. ती दळभद्री कुठी त्याला मिळाल्याचं दुःख नाही आम्हाला, परंतु आमचा निर्णय डावलून त्याने आमचा मान धुळीस मिळवलाय. शांता क, धर्मस्य रक्षणार्थ कृतम्. धर्मस्य रक्षणार्थ कृतम्. दादा खरंय तुझ, त्या ज्ञानेश्वराने स्वैराचाराचा कहरच केलाय. आपण त्याच्या माणसासनी सुरक्षित मुक्त करून चूक केली, त्यासनी तसंच डांबून ठेवून काही उपयोग झाला नसता त्याचा. काहीतरी तंत्र मंत्र करून त्यांनी त्यांना मुक्त केलंच असत. म्हणजे त्या ज्ञानेश्वराच्या तंत्र मंत्राला आळा घालणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही. नाही, दादा हे तू बोलतोयस? अरे हे म्हणजे ना स्वतः स्वतःचा पराभव मान्य करण्यासारखं आहे. नाही शांता का, त्रिवार नाही. त्या ज्ञानेश्वराचा अंत झाल्याखेरीज आमचा अंत होणार नाही. पण मग तू तो करणार तरी कसा? शांता का, अंतिम शिक्षेचे निरनिराळे मार्ग आहेत. एखाद्याची हत्या करणं, एखाद्याला कायमचं व्यंगत्व प्रदान करणं, एखाद्याला हत्तीच्या पायाखाली तुडवणं, एखाद्याचा कडेलोट करणं, एखाद्याला अन्न पाण्या वाचून तडफडत ठेवणं कायमचं, यातला आपण काहीही करू शकत नाही. परंतु एक मार्ग मात्र आहे. काय? त्या ज्ञानेश्वराचा अवघा मान सन्मान धुळीस मिळवायचा, त्याच्या जवळच्या माणसांची प्रतिष्ठा नष्ट करायची. कारण मान सन्मान आणि प्रतिष्ठा गेलेला माणूस हा जिवंतपणीच मृत पावतो. आणि या ज्ञानेश्वराच्या बाबतीत आम्हाला असंच काहीच करायचंय. पण ते कस? क ख ग ग छ छ ज ज ट ठ ड ड न. पुढचं नाही आठवत आहे. असू दे, यात लज्जित होण्यासारखं काही नाहीये. तुला इथपर्यंत आठवतंय ना, यातच आनंद आहे मला.
पण मला पुढचं काय येत नाहीये. अरे येईल बाळा, स्वतःवर विश्वास ठेवला तर नक्की येईल. मोत्या, स्वतःच स्वतःच कौतुक कर. हा असा स्वतःचा स्वतःशीच केलेला संवादच तुला बळ देईल. आणि आता अभ्यास पुरे झाला, जा खेळायला जा. नाही, मला पुढचं पाठ करायचंय. अरे बाळा, मी मनापासून म्हणतोय, जा खेळायला. बाई ग, किती बदलून गेले हे लेकरू. आधी अभ्यासाला बसवलं तर खेळायला पळायचा, आता दादा सांगतोय खेळायला जा तर अभ्यासाचा हट्ट करतोय. सोपाना, हे समज तुझ्यामुळे झालंय बघ. नाही मावशी, अगं मोत्या स्वतःहून ज्ञानार्जना सिद्ध झाला म्हणून हे घडतंय. ज्ञानदादा तेव्हा काय म्हणत होता हे आत्ता उमगतंय मला. चला येते मी. मावशी कुठे निघालीस तू? लाकूड फाटा आणाया. चल मी आबी येतो तुझ्या संग. ऐका आता, ही तर ही लेकर लहान होता येईना याची खंत करतायत, आणि तू मोठ व्हायची वाट बघतोय वैर. बाळा मोत्या, आपण मोठे झालो की कळत आपलं बालपण किती सुंदर होत ते. हा खरंय बघ. चल येतोय ना. चल मावशी, एक प्रश्न विचारू. हा विचार. की आम्ही मोत्यालाही अनेकदा विचारलं, न्यायपीठात निवाडा चालू असताना तुम्ही कोणीच तिथे उपस्थित नव्हता. म्हणजे या साऱ्याच्या पाठीमागे ग्राम जोशींचाच हात. ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला ठावेत ना सोपाना, ती विचारायची नसतात बघ. झालं ते झालं, त्याचा शेवट गोड झालाय बघ. तुम्हासनी कुठी परत मिळाली ना हेच जास्त महत्वाचं. मावशी अगं पण मोत्या, चल आलच. कावेरी, ए कावेरी. आत्या, आत्या अग तू, अग अशी औचित कशी आलीस? अरे म्हणजे नको यायला होता का? तसा असल तर सांग बाबा, आल्या पावली माघारी जाते मी. अग नाही नाही तसं नव, बस तू पाणी देतो. आत्या तू तर तीर्थयात्रेला गेली होतीस नव? वय गेले होते तीर्थयात्रेला, पर आता आले ना. काय र तुझी ती कुलक्षणी बायको दिसत नाही कुठं? कावेरी बाहेर गेली. थकून भागून घरी यावं म्हटलं तर घरची सूत ग्रामात उधळते म्हशी सारखी. तिला वाटलं सख्या सासू सारखी आत्ते सासू बी माघारी यायची नाही म्हणजे आपण मोकळ. कुठं गेली कुठं मरायला? मला तर वाटत त्या संन्याशांच्या पोरान संगत गेली असल. आत्या अग ती अरण्यात गेली लाकडं गोळा करायला. झालं, तिथं एखाद्या जनावराने खाल्लं पाहिजे तिला. आत्या अरे नाहीतर काय, ती मेल्यावर दुसरा संसार थाटला तर पोर तरी होतील तुला. कुलक्षणी मेली. आत्या मी तुला आधी बी सांगितलंय आणि आता पुण्यांदा सांगतो, ह्यो जन्म नाही पुढचे सात जन्म बी मी कावेरीला अंतर देणार नाही. मग मला आयुष्यात कवा बी लेकरून आणा झालं तरी बी चालेल. सोपान दादा, मोत्याला जाऊन खूपच अवधी झाला, आता अजून कसा आला नाही तो? येत असेल तो, कावेरी मावशी सवय गेलाय सरपण आणायला, दोघे येत असतील रमत गमत. न्याला दादा, आम्ही आलोय. शंभर वर्ष आयुष्य आहे बघा तुम्हा दोघांचं. का तुला कसं कळलं?
दादा अरे तू तरी सांग. अरे बाळा तुम्हा दोघांविषयीच बोलत होतो आणि तेवढ्यात तुम्ही आलात म्हणून असं म्हणाली ती. असं असतंय वय कुठं. हा म हा मला चालतील 100 वर्ष पण मावशी तुम्हाला 100व्या वर्षी पण गोष्ट सांगशील ना. हा म सांगन की त्यात काय एवढं. दादा अरे तुला माहितीये का मावशी रामायणातल्या इतक्या जग गोष्टी सांगते ना. या अशा कथा सांगतच तिने आमचं बालपण समृद्ध केलं आणि आता तुझही करतीये याचा आनंद आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. ज्ञानेश्वर आहेत का. या ना मीच ज्ञानदेव. पांडुरंग हरी वासुदेव हरी. अहो हे काय करताय. आपण वयाने माझ्याहून ज्येष्ठ आहात. हे वंदन तुमच्या वयाला नाही तुमच्या सिद्धीला आणि तुमच्या बुद्धीला आहे. इतके दिवस तुमच्या दर्शनाची आस लावून बसलो होतो बघा आज डोळ्यांचं पारणं फिटलंय. पैठणनंतर आज तुमचं दर्शन झालंय धन्य झालं. म्हणजे तुम्ही पैठणला आला होता. अहो आम्ही मुलचे पैठणकरच आहोत. रेड्यामुखी वेद वदवण्याचा तो क्षण आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला आहे. तवाच यांच्या चरणावरती डोकं ठेवायचं होतं. आज तो योग आला. आम्हा साऱ्यांनाही खूप आनंद झाला. या आमच्या सवयी भोजनास बसा. अहो नाही नग. अहो असं काय करताय. आपल्यासारख्या पुण्यात्म्यांसवे भोजन करायला मिळणं हे आमच्यासाठी पर्वणीच आहे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. काय झालं गोरी. अष्टपुत्र आव्हानाचं भाग्य माझ्या दैवात नाही. असं कोण म्हणत. माझा विश्वास आहे तुझ्या दैवात पुत्रसुख आहे. आज पतुर लय वैद्य लय साधूंनी माझं मन राखण्यासाठी हेच सांगितलंय. नगत ईशय तुम्ही. मावशी अशी खचून जाऊ नकोस. उद्या काय होईल याचा अनुमान आजच्या परिस्थितीवरून लावू नकोस. माझा विश्वास आहे जे काही होईल ते चांगलंच होईल. ह्याच शब्दांच्या सामर्थ्याचा अनुभव घ्याया इथवर आलो आम्ही. ज्ञानेश्वरा एक विनंती आहे. आज रात्राला कीर्तन कराल. करीन अवश्य करीन. उत्तम उत्तम. अरे या आळंदी ग्रामामध्ये दरिद्री माणसांची उणीव नाहीये त्यात भर का घालतोय आणखीन. अरे कोण आहे ते महादरिद्री. हे पैठणचे थोर तपस्वी आहेत. हो का कशा मरून काय कुठल्या दृष्टीने हे तपस्वी दिसतात का.
तपस्वी दिसण्यासाठी काय करावं लागतं बाळंबट? पाहिलं का ग्रामस्थांनो, आतापर्यंत या सोपानच्या जिभेला वळण नव्हतं आणि आता ही पोरटी सुद्धा. हे या ज्ञानेश्वराचे संस्कार. एक स्त्री असून आळंदीच्या ग्रामदोषीना उलट उत्तर करते, तेही या अनोळखी माणसांसाठी. ग्रामजोशी, आम्ही कीर्तनासाठी जात आहोत, शुभ प्रसंगी वितंडवाद नको, इतकीच विनंती. ज्ञानेश्वरा, हे तुझं तत्वज्ञान तुझ्या कीर्तनामध्ये या निवडून निवडून आणलेल्या मूर्ख माणसांना सांग, आम्हाच नको. नाही 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 नाही, ते काही नाही. या अनोळखी माणसांना आपण ग्रामात राहू द्यायचे नाही. पाहत काय उभे राहिलात? याच क्षणी आळंदी ग्रामातून निघून जा, अन्यथा असा तोप देऊ एकेकाला. निघा निघा इथून.